आजपन बारामती लोकसभा मतदार संघात या मतदानाच्या विविध केंद्रावरती भेटी दिली असता या केंद्रावर आलो आणि या केंद्रावर या गावातील मतदारांच्या किंवा लोकांच्या पद्धतीने प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. आपण जाणून घेऊया काय सांगाल या गावामध्ये किंवा या वाडीवस्तीमध्ये मतदान चाललेलं आहे, मतदान कशा प्रकारे आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही भारत देशात आहे, पण येत्या 5 वर्षाचा विकास करण्यासाठी कुणाचा हातात सत्ता द्यायची याचं भवितव्य या मतदारांच्या हातामध्ये आहे. दुपारी उन्हाची तीव्रता असल्यामुळे मतदान थंडावलं होतं, परंतु आता 4 नंतर रांगेमध्ये सर्व मतदार उभा राहिलेले आहेत आणि सर्व शांततेने मतदान पार पडत आहे. साधारण किती टक्के मतदान होईल असा अंदाज आहे तुम्हाला? साधारणतः 65% पर्यंत मतदान होईल असा अंदाज आहे. मतदारांचं मतदानाविषयी किंवा जे आजची परिस्थिती चालली त्या परिस्थितीत काही मतदार बोलतात का? हा नको या वर्षापासून नवीन व्हीव्हीपॅट मशीनचं तंत्रज्ञान अवगत केल्यामुळं प्रत्येक मतदाराला आपण कुणाला मतदान केलं हे समक्ष पाहता येत आहे. त्यामुळं मतदारात आनंदाचं वातावरण आहे आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीला सुरुवात झाली असं म्हणलं तर वावगं राहील. लोकशाही सुरुवात असं आपण काय सांगाल, थोडक्यात सांगा याविषयी की मतदान तुमच्या गावामध्ये कसं चाललेलं आहे, शांततेमध्ये चालले, मतदान मशीनमध्ये काय बिघाड वगैरे आहेत का? बारामती मतदारसंघातील ही अतिशय चुरशीची लढत आणि सर्व मतदार सक्षम आहे तिथं आणि अतिशय सुंदर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये जरी या ठिकाणी कुठल्याही पक्षाचा बोध नसला तरी सर्व पक्षीय व्यवस्थित असं मतदार या ठिकाणी होणार आहे आणि बारामती मतदारसंघात एक इतिहास घडणार आहे. अच्छा, इथं खेळीमेळीचं वातावरण आहे आणि सर्वजण अगदी आनंदाने उत्सुकतेने हे मतदान करत असं यांचं मत आहे. काय सांगाल आपण सांगा थोडक्यात. मतदानाच्या बाबतीत आता लोकशाही आल्यासारखं वाटायला लागले, कारण शांततेत सर्व मतदान होत असताना कुठलाही गोंधळ वगैरे काही नाही आणि व्यवस्थित मतदान चाललेलं आहे. भरपूर मतदान 65% मतदान होईल असा अंदाज. तुम्ही म्हणता की लोकशाही आली, यापूर्वी काय लोकशाही होती का? नाही, लोकशाही सारखं मतदान वाटतंय, त्यामुळे सर्वजण उत्तेजित मतदान करतात. लोकशाहीमध्ये हेच आहे, उत्स्फूर्तपणे मतदान करतात. आपण काय सांगाल याविषयी थोडक्यात सांगा. नाही, व्यवस्थित मतदान चाललंय गावामध्ये. पाणीच फक्त नाही गावाला, मतदान भरपूर झालंय. ठीक आहे, दुष्काळ आहे सगळे जरा तुमच्याकडे असं नाही, बाकी कॅनलला पाणी येऊन गावाला पाणी नाही. कॅनलला पाणी येऊन गावाला पाणी नाही असं यांचं. आपण काय सांगाल थोडक्यात सांगा याविषयी, या मतदानाविषयी किंवा या मतदान प्रक्रियेविषयी, मतदान प्रक्रिया कशी राबवली गेली आणि त्याचा या जनतेला किती फायदा होतो? नक्कीच फायदा होईल आणि मतदान एकदम शांततेत पार पडले. कर्मचाऱ्यांनी लोकांना भरपूर साथ दिली. म्हणजे थोडक्यात निवडणूक आयोगाने आज आजच्या ज्या मतदानाविषयी, म्हणजे ह्या महाराष्ट्रातील मतदान, महाराष्ट्र असो किंवा देशातील मतदानाविषयी जी यंत्रणा राबवली त्या यंत्रणेमध्ये सर्वसामान्य माणूस म्हणजे तळागाळातला माणूस एकदम खुश आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि सर्व काही अडचणी नाही या विभागामध्ये, कुठलीही ईव्हीएम मशीन किंवा व्हीव्हीपॅट मशीन कुठली बंद पडली नाही आणि आपण मत दिलं की ताबडतोब ते व्हीव्हीपॅटमध्ये समजतं आपल्याला.